गेल्या 10-12 वर्षापासून अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. काही प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्या कालखंडामध्ये ते मंजुरीपर्यंत पोहोचून गेलेले आहे. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये असं लक्षात आलं की ह्या प्रकल्पांना वेग तर आला नाहीच, परंतु इथले जे प्रकल्प आहेत ते बाहेर जिल्ह्यामध्ये हलवल्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामधलं महत्त्वाचं म्हणजे अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये परवा मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला पशुवैद्यकीय महाविद्यालय, तर शासकीय पशु महाविद्यालय जे जळगावसाठी मंजूर होतं त्यासाठी सालबर्डी येथे 60 एकर जागा त्यांच्या नावावर करून देण्यात आली होती. नंतर उर्वरित त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी जागा जी आहेत ती जळगावला म्हणजे जे नवीन मेडिकल कॉलेज आहे त्याच्या बाजूला घेण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. त्या जागेची पाहणी धरून ती पण अंतिम झालेली होती. अशा स्वरूपामध्ये तो प्रकल्प अकोल्याला हलवणं म्हणजे खानदेशवर अन्याय केल्यासारखा आहे, उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केल्यासारखा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे खानदेशसाठी महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विद्यापीठाचं विभाजन करून खानदेशला कृषी विद्यापीठ द्यावं असा निर्णय तत्त्वतः सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यासाठी ते कमिटी नियुक्त केली होती. त्या कमिटीनेही या ठिकाणी जाऊन अंतिम अहवाल पॉझिटिव्ह दिलेला आहे, परंतु गेल्या 6-7 वर्षापासून तोही प्रस्ताव या ठिकाणी प्रलंबित आहे. तापी सिंचन विकास महामंडळाचे कामं मोठे प्रलंबित आहे. या ठिकाणी गिरीश महाजन मंत्री महोदय असताना त्यांनी त्या कालखंडामध्ये टेक्सटाईल पार्कची घोषणा केली, ती टेक्सटाईल पार्क या ठिकाणी नाही. महाजन ठिकाणी हॉर्टिकल्चर कॉलेजला या ठिकाणी पाल तालुका राव या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. 100 एकर जागा त्यांच्या नावानं लावलेली आहे, तत्वतः त्याला मंजुरी मिळालेली आहे. शोधन केंद्राला तत्वता मान्य आहे, त्याच्यासाठी जागा दिलेली आहे. 40 गावला याबरोबरीला मत्स्यबीज संशोधन केंद्र हतनोरजवळ त्याच्यासाठी केलेलं आहे. टिशू कल्चर केळीच्या टिशूसाठी ऊती संवर्धन केंद्रासाठी 54 एकर जागा ही रावेर तालुक्यामध्ये त्यांच्या नावावर करून देण्यात आली आहे, परंतु पुढे कारवाई नाही. अशा अनेक प्रकल्प जिल्ह्यामधले जे आहेत ते दशेचे जे पेंडिंग आहे, इथले पालकमंत्री आणि इथले जे मंत्री आहेत ते गेल्या 8-10 वर्षापासून मंत्रिपदामध्ये आहे आणि आमचे गिरीश भाऊ महाजन तो उपमुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे असं समजलं जातं. माननीय गुलाबरावजी पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असं समजलं जातात. पण या ठिकाणचे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना बाकी वेग आलेला नाही. यापूर्वी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही मान्यता आली होती, ते चालू केलेलं आहे. अल्पसंख्याक समाजासाठी जे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे डिप्लोमाचं, ते 100 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला आम्ही मंजुरी दिली होती. त्यातल्या प्रकल्पाचे जवळपास 60 कोटी रुपयाचं काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. यावर्षी कदाचित सुरू होऊ शकेल. त्याबरोबरीला अशा अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये जे होते त्या प्रकल्पांनाही त्या ठिकाणी वेग आलेला आहे. सारंगखेडा, सुलवाडा, प्रकाशा वगैरे बॅरेजेस पूर्ण झालेले आहेत. अगदी या बॅरेजमध्ये आता शेळगावला थोडंफार पाणी थांबलेलं आहे, परंतु उपसा सिंचन योजना गेल्या 8-10 वर्षामध्ये न झाल्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही असं आहे, म्हणजे अथांग पाणी थांबलेलं आहे आणि शेतीला पाणी मिळत नाही यासाठी कोणत्याही मंत्र्यांनी कधीही मीटिंग घेतल्याचं मला तरी आठवत नाही. जिल्ह्यातल्या नागरिकांनीही या ठिकाणी आता एकंदरीत उठाव करण्याची आवश्यकता आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नागरिकांनी उठाव करण्याची आवश्यकता आहे. सरकारवर दबाव वाढवण्याची आवश्यकता आहे. हे विकासाचे प्रकल्प आहे आणि डेव्हलपमेंटच या ठिकाणी जर थांबली असेल, रोजगार मिळत नसेल, तर मग कुणाकडे बघायचं? मग मंत्री महोदय काय करतायत, पालकमंत्री काय करतायत? जे मी म्हणणारे मंत्री महोदय ते मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही अत्यंत जवळचे आहे, उपमुख्यमंत्री मंत्र्यांच्या जवळचे आहेत. तर अशांना विनंती आहे माझी की तुमची प्रतिष्ठापणाला लावा आणि आमच्या या जिल्ह्याच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावा.